50% लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी मूळ व्याधाचा त्रास नक्की होतो आणि जर वेळीच यावर उपचार केले नाहीत तर 5% लोकांना हा त्रास कायमस्वरूपी आयुष्यभर भोगावा लागतो. मूळव्याध झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित बसता येत नाही. टू व्हीलरवरती बसण्यास किंवा खुर्चीमध्ये बसण्यास, शौचाला बसण्यास खूप त्रास होतो. कधी कधी त्या जागी आग सुद्धा होते, रक्त सुद्धा पडतं. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगतोय हा पेरूचा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर 100% याने फरक पडतो, परंतु यासाठी काही पथ्य मात्र तुम्हाला पाळावी लागतील. पथ्य कोणती? अगदी थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट, तुम्हाला फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ खाणं कमी करावं लागेल. आपल्या जेवणामध्ये भाज्या आणि फळांचा आवर्जून समावेश करावा लागेल. काही दिवस चिकन, मटन, बीफ, पोर्क यासारखे पदार्थ हे अवॉइड करावे लागतील. पिझ्झा, चीज, बर्गर असे फास्ट फूड, वडापाव वगैरे खाणं काही दिवसांकरता का होईना सोडून द्यावं लागेल. आता हा उपाय नक्की कसा करायचा, यासाठी आपण एक पेरू घ्यायचा आहे. पेरू जर पिकलेला असेल तर अतिउत्तम राहील. तर असा एक पेरू आपण घ्या. हा पेरू घेतल्यानंतर याची आपण बारीक अशी फोड करायची. लक्षात घ्या, मूळव्याध नक्की का होतो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा मूळव्याधाचा त्रास सुरू होतो. महिलांना गरोदरपणामध्ये मूळव्याधाची जी समस्या आहे ती जाणवू लागते. तसेच जर तुम्हाला वारंवार तुमचं पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर त्यावेळी सुद्धा मूळव्याध होतो. जड वजन उचलल्यामुळे किंवा खूप जास्त व्यायाम केल्यामुळे, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी जसं की फास्ट फूड वगैरे जास्त खाणे, पिझ्झा, चीज, बर्गर यासारख्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तर किंवा अतिजागरण करणं, अति ताण घेणं, खूप टेन्शन, तुमची जीवनशैली जर खूप ताणतणावाची असेल तर या सगळ्या कारणांमुळे आपल्याला मूळव्याध होण्याची दाट शक्यता असते. तर आपण अशा प्रकारे या पेरूच्या 1-2 फोडी करायच्या आहेत. आणि अशा या फोडी केल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती जे सैंधव मीठ आपण म्हणतो ते सैंधव मीठ आपल्याला टाकायचं. हे पहा, या ठिकाणी मी हे सैंधव मीठ घेतले. हे सैंधव मीठ दिसायला थोडंसं गुलाबी रंगाचं असतं, लालसर असतं. आपलं जे साधं मीठ आहे ते वेगळं आणि सैंधव मीठ वेगळं. तर हे सैंधव मीठ तुम्हाला बाजारात सहज मिळून जाईल. अगदी थोडंसं सैंधव मीठ आपण या पेरूवरती अशा प्रकारे लावायचं आहे. ज्याप्रकारे आपण बाहेर गेल्यानंतर हे पेरू खातो, अगदी तसं हे छान अशा प्रकारचं हे मीठ लावून आपण ही जी पेरूची फोड आहे ही आपण खायची. आता हा पेरू नक्की आपण कधी खायला हवा, तर सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता पिता, अर्थात अनशापोटी म्हणजे उपाशीपोटी, आपण अशा प्रकारे हा एक अर्धा पेरू जर खाल्ला, अर्धा पेरू किंवा एक पेरू तुम्ही खाऊ शकता, याचा कसलाही साईड इफेक्ट होत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत हा उपाय करता येतो. फक्त साधं सिंपल पेरूची फोड करायची आहे आणि त्याला आपण हे जे सैंधव मीठ आहे ते व्यवस्थित लावून आपण ही पेरूची फोड अशा प्रकारे जर खाल्ली तर याने तात्काळ आराम मिळतो. आता जर तुम्हाला संडासच्या जागी आग होत असेल तर त्यासाठी मी यापूर्वीच एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण अर्धलिंबू कापायचं आहे आणि त्या लिंबावरती जे काळं मीठ आहे, हे मीठ नाही, जे काळं मीठ आहे ते काळं मीठ आपण असं पसरवून जर आपण ते लिंबू चोखून चोखून जर खाल्लं तर त्याने तात्काळ होणारी आग थांबते. हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला मूळव्याधीच्या जागी कोंब आलेला असेल, चुंबळ झालेली असेल, मोठी गाठ झालेली असेल, अशा सर्व प्रकारच्या मूळव्याधीवरती अत्यंत उपयुक्त आहे. तर असा हा उपाय आपण साधारणपणे 1-2 आठवडे कंटिन्युअस करून पहा, सतत करून पहा. तुम्हाला खूप चांगला रिझल्ट याने येतो. मूळव्याध मुळापासून बरा होतो. परंतु लक्षात ठेवा, जे पथ्य मी तुम्हाला सांगितले हे पथ्य तुम्ही पाळत चला. जर तुम्ही निरोगी जीवनशैली जर ठेवली, तुमची जीवनशैली जर निरोगी असेल, तुम्ही जर रोज व्यवस्थित व्यायाम वगैरे केला, चालणं फिरणं जर ठेवलं, बैठक काम जर तुम्ही थोडंसं कमी केलं, तर चांगल्या सवयींचं तुम्ही पालन करा. तुमचा आहार व्यवस्थित घ्या. आहारामध्ये भाजीपाला, फायबर्स यांचं प्रमाण तुम्ही वाढवा. फळे तुम्ही जास्त प्रमाणात खात चला. यामुळे तुमचा मूळव्याधीचा त्रास कायमस्वरूपी निघून जाईल. आणि जे मी सुरुवातीला सांगितलं की 5% लोकांना हा मूळव्याध कायमस्वरूपी राहतो, तर त्या 5% लोकांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव कधीच येणार नाही. असा हा मूळव्याधीचा उपाय नक्की करून पहा. आपणा सर्वांना निरोगी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय नोंदवायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला, आप्तजनांना नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.